नमस्कार आणि शुभ सकाळ। आज आपण आलेलो आहे बीरवाडी या किल्ल्यावर। बीरवाडी हा किल्ला येतो रोहा तालुका जिल्हा रायगड येथे हा किल्ला येतो। या किल्ल्याला तुम्ही जर येथे आलात तर मार्ग शोधणं खूपच अवघड आहे। नक्की कुठून येत की खूप म्हणजे कुठून येते ठीक आहे, पण वाटा खूप गेलेल्या आहेत। आता आपण फायनली महादरवाजापाशी आलेलो आहे आणि पूर्ण राऊंड मारून जो अवघड वाटे आम्ही त्या वाटेनं आलो होतो, पूर्ण राऊंड मारून आम्हाला यावं लागलं। तर हा आहे महादरवाजा। तर गौमुखी प्रकाराचा असा हा महादरवाजा आहे। आमची खूप दिवसाची इच्छा होती की बिरवाडी बिरवाडी किल्ला करावा, तर आज आमचा पूर्ण झालेला आहे। व आमचा हा किल्ला 265 नंबर किल्ला आहे। हा मित्रांनो, हा आपला 265 नंबर किल्ला आहे। आता आपण या गडाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। रायगड किल्ल्याच्या संरक्षण फळीत तळागड, मानगड, कुर्डगड, बिरवाडी असे लहान मोठे किल्ले आहेत। यातील एक किल्ला म्हणजे रोहा तालुक्यातील चनेरी गावाजवळ असणारा हा बिरवाडी किल्ला। कदाचित गावावरून ह्या किल्ल्याला बिरवाडी नाव पडले असावे। इतिहासात जास्त फारशी माहिती नसलेला हा किल्ला रोह्यापासून साधारण 18 किलोमीटर व चनेरी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भवानी मंदिर येथे यावे लागते। गावाबाहेर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे व तिथून पुढे आपणाला 60 पायऱ्या वर चढल्यानंतर मंदिरापाशी पोहोचतो। मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण मंदिराच्या पाठीमागील बाजू आपण गेल्यानंतर गड चढण्यास सुरुवात करावी। तेथून आपणाला गडावर जाण्यासाठी वाट आहे। मंदिराच्या मागे आपणाला महाराजांचा पुतळा आहे। बिरवाडी किल्ला हा बिरवाडी गाव तालुका रोहा आणि जिल्हा रायगड या ठिकाणी आहे व पायथ्यापर्यंत आपली गाडी सहज जाते। आता आपण बिरवाडीच्या किल्ल्यावर निघालेलो आहे। या ठिकाणी आपण आता आल्यानंतर हा असा आपण किल्ल्याचा मॅप वगैरे दिलेला आहे, पाहू शकतो आपण। या भवानी मातेच्या मंदिरापाशी आपण आता आलेलो आहे व भवानी मातेचं दर्शन घेऊन आपण आता वरती जाणार आहे। या ठिकाणी एक आपणाला तोफ पाण्यास भेटत आहे व गडाचा खालचा भाग या ठिकाणी आपण स्पष्ट दिसत आहे। समोर दिसत आहे ते बिरवाडी गाव। बिरवाडी गावाच्या वरच्या बाजूला या छोट्याशा टेकडीवर हा किल्ला आपल्याला दिसत आहे व त्या ठिकाणी आपण वरती पाहिलं तर महाराजांचा पुतळा आहे व त्या ठिकाणावरूनच आपल्याला गडावर जाण्याचा सुद्धा मार्ग आहे। चला जाऊ आपण गडावर। या मंदिराच्या भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागील बाजूसने आपल्याला गडावर अशी जाणारी वाट या ठिकाणी आहे। एक 10 ते 15 मिनटं लागतात आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी व या भवानी मातेचा हा कळस या ठिकाणावरून दिसत आहे। चला आपण जाऊ आता महाराजांच्या पुतळ्यापाशी भेटू। आता आपण महाराजांच्या पुतळ्यापाशी आलेलो आहे, पाहू शकतो आपण असा बोर्ड या ठिकाणी दिलेला आहे आणि समोर दिसत आहे आपण। या ठिकाणावरूनच गडावर जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे। आता महाराजांना नमन करून आपण गड पाहण्यासाठी जाणार आहे। प्रथम वंदन आपल्या महाराजांना। ही अशी वाट गडावर आलेली आहे, पाहू शकतो। या वाटेनं आपणाला गडावर जायचं आहे। एक 10 ते 15 मिनटं गडावर जाण्यासाठी लागतात। वाट जरा निसरडी आहे त्याच्यामुळं थोडंसं सावधगिरीनं जाऊ। मुरूम वगैरे इथं पडलेला असतो म्हणजे बारीक मुरूम, त्याच्यामुळं पाय घसरण्याची शक्यता असते। सावधगिरीने फक्त जावं लागतं आपणाला। 6 मार्ग आहे, अजून एक 5 मिनटं वर गडावं लागतील पोहोचण्यासाठी। व्यवस्थित आहे, थोडे खडाचढ आहे 10 मिनटाचा, परंतु सोपा काही प्रॉब्लेम नाही, पोचून जाऊ आपण। समोर आपल्याला दिसत आहे हा बुरुज। आता आपण म्हणजे बरोबर आलेलो आहे, अजून एक 2 मिनटात पोचून जाऊ। मंदिरापासून एक 5 किंवा 10 मिनटं पुरेसे होतात आपल्याला या ठिकाणी, पाहू शकतो। वरच्या बाजूला हा बुरुज आहे, लगेच पोचून जाऊ आपण। या ठिकाणी
असे काहीतरी अवशेष दिसत आहेत व आपला हा बुरुज वर दिसत आहे आपल्याला आलेलो आहे व दुसरी जी वाट आहे ही अशी आहे ती ही इथं येऊन मिळते असा बुरुज आहे। या ठिकाणी थोडासा अवघड पॅच आहे हा अवघड। आता आपण ह्या बुरुजापाशी आलेलो आहे पाहू शकतो असा हा बुरुज आहे व बुरुजाच्या बाजूला थोडीफार तटबंदी दिसत आहे। एक 10 मिनिटं फक्त लागली आम्हाला वरती येण्यासाठी 10 मिनिटं पुरेसे होऊन जात आहेत। हा असा ही दिसत आहे आपल्याला बुरुज आलेलो। गड किल्ल्याच्या संरक्षण पळीत तळगड मानगड कुर्डगड बिरवाडी असे लहान मोठे किल्ले आहेत। त्याच्यातीलच हा आपला बिरवाडी हा सुद्धा एक किल्ला आहे तो आज आपण पाहणार आहे। हा आजूबाजूचा परिसर आपण पाहत आहे बिरवाडीचा व ते बिरवाडी गाव खाली दिसत आहे आपल्याला। असा हा अथांग असणारा परिसर या ठिकाणावरून आपल्याला व्यवस्थित पाहता येतो। थोडासा तो त्या ठिकाणी अवघड पॅच आहे तो अवघड पॅच पार करून जय वर येत आहे। डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो सरळ आपल्याला थेट महादरवाज्यापाशी घेऊन जात असतो। आपण पाण्याचं टाकं पाण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो आपण असं याला खांब टाकी हे खूप मोठं टाकं आहे खांब टाकं पाहू शकतो आपण। या गडावर आपल्याला एकूण 4 किंवा 5 पाण्याची टाकी आहेत। त्याच्यातील आपल्याला पहिले तर सापडलेलं आहे। आता हे पाण्याचं टाकं पाहून आपण सरळच जाऊया त्यानंतर आपण किल्ल्यावर पोहोचणार आणि किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपण पाहूया काय अवशेष भेटतं आणि मग आपण निघणार आणि मुरुडला राहणार। आता आपण या बुरुजावर आलेलो आहे पाहत आहे आपण हा बुरुज असा या ठिकाणी तटबंदी आलेली आहे आणि मध्ये बुरुज आहे हा दुसरा बुरुज आहे किल्ल्याचा। आपण तर येथून नक्की आम्हाला कळत नाही आहे वाट कुठं आहे आम्ही तेच शोधत आहे ते पाहू शकतो हे पायऱ्या आहेत येथे काही या ठिकाणी थोड्याफार पायऱ्या दिसत आहेत आपल्याला तर पायऱ्या पाहून आपण आता वर जाणार आहे। खालील गावातून आपणाला सहज दिसणारी किंवा अगदी मेन हायवेपासून दिसणारी ही तटबंदी या ठिकाणी आपण पाहत आहे खूप व्यवस्थित। आजसुद्धा ही तटबंदी आपणाला इथे पाण्यास भेटत आहे शकतो आपण आणि ही खालची गावं आहेत अशी। या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंत हा तिसरा बुरुज असा सापडलेला आहेत। तटबंदी नसणारे एकूण 5 बुरुज या ठिकाणी आहेत या गडावर। त्याच्यातील हा आपला 3 नंबर बुरुज पाहून झालेला आहे व त्या ठिकाणीसुद्धा थोडेफार अवशेष दिसत आहेत आपल्याला। हे पाहून आता आपण गडाच्या माथ्यावर जाणार आहे। गडाची आपण विरुद्ध दिशेने बघण्यास सुरुवात केलेली आहे। चला जाऊ आपण आता गडावर पाहू शकतो असा या ठिकाणी बुरुज आहे व ह्या बुरुजांना तटबंदी नाही 5 बुरुज आहेत या ठिकाणी एकंदरीत। या ठिकाणीही आपण काही अवशेष पाहू शकतो असं या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। या ठिकाणी समोर आपल्याला तटबंदी पाहण्यास भेटत आहे परंतु अडचण असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकत तर इथूनच मी दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी आपण समोर एक आपल्याला पाण्याचं टाकं दिसत आहे ते पाण्याचं टाकं पाहून आपण आता वर गडावर जाणार आहे। पाठीमागील बाजूने आपण आणि मी जो आता उभा आहे या ठिकाणी हा एक बुरुज आपल्याला पाण्यास भेटत आहे। हा असा बुरुज इथं पाण्यास भेटत आहे। हा 4 नंबरचा बुरुज आपल्याला आत्तापर्यंत इथं सापडलेला आहे व या ठिकाणी आपण पायऱ्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा केलेल्या दिसत आहेत पूर्ण पाहू शकतो आपण। हे पाहू शकतो हे जे खांब टाकं आहे हे मी पहिल्यांदाच बघत आहे की आपण जिथे थांबलोय ते वरच्या साईडला आहे आणि खांब टाक्यांचं आत जिथं असतं ते खाली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या खाली पाहू शकता जे आत गेलेलं आहे आणि तिथं पायऱ्या उलट्या पायऱ्या आहेत आणि कोपऱ्याला आणि इथं असे पाहू शकतो डिझाईन करण्यात आलेली आहे व इथून पाहू शकतो आपण। आता खांब तर नाही बघू शकत आपण कोणत्याच सीझनमध्ये खांब नाही बघू शकत का की इथं आता आपण वर असलं म्हणून खालच्या साईडला बघता नाही आहेत
तो तटबंदी आहे समोर व याच्या पुढच्या बाजूस सुद्धा एक आपल्याला टाक पाणीच भेटत आहे। हे टाक आतमध्ये खूप खोल असणार, परंतु आत जाण्यासाठी आपल्याला मार्ग नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकत। व या ठिकाणी समोरच्या बाजूस एक टाक पाण्यास भेटत आहे आपल्याला। हे पान पाण्याचं टाकं सुकलेलं आहे व वरच्या बाजूस आपल्याला गड आहे। आता आम्ही या ठिकाणचं हा पूर्ण पाहिलेलं आहे व हे टाकं पाहून आपण विरुद्ध बाजूने महादरवाजापाशी आलेलो आहे। मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपण गड चढणे चालू केल्यानंतर साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरानंतर आपल्याला एक बुरुज लागतो। त्या बुरुजावर न जाता आपण डाव्या साईडनं आल्यानंतर या महादरवाजापाशी पोहोचतो। आम्ही या दरवाजाकडे न येता पाठीमागील बाजूस बुरुज चढून वर गेलो होतो। आता आपण या महादरवाजाचे दर्शन घेऊन वरील बाजूस जाणार आहे व बालेकिल्ल्यावर जाऊन आपण बालेकिल्ल्याचे दर्शन घेणार आहे व त्या ठिकाणी असणारे भुयारी मार्ग तेही पाहणार आहे। या ठिकाणी आपण हा गोमुखी पद्धतीचा असणारा महादरवाजा पाहण्यास येतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा गड आहे आणि या ठिकाणी आजसुद्धा आपणाला व्यवस्थित अशा या पायऱ्या व महादरवाजा पाहण्यास भेटतो। या महादरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपणाला दोन्ही साईडला पारेकरांच्या देवड्या पाहण्यास भेटतात व असा हा आपला गोमुखी पद्धतीचा महादरवाजा पाहण्यास भेटतो। सुंदर व आजसुद्धा मजबूत असणारा हा महादरवाजा या ठिकाणी पाहण्यास भेटतो। हा महादरवाजा पाहून आपण आता जाणार आहे, तर चला पाहू आपण बालेकी व गडावर जाणारी अशी वाट आहे। एक 5 मिनिटात पोहोचून जाऊ गडावर आपण। गडाचे बाकी सर्व अवशेष आपले आता पाहून झालेले आहेत, तर चला बालेकिल्ला। असा हा बालेकिल्ल्याला गेलेला मार्ग आहे। एक 5 मिनिटात पोहोचून जाऊ आपण। बेरवाडीचा किल्ला 265 गडकोट आमचे पूर्ण झालेले आहेत। या ठिकाणचे 2 टाके आहेत तेही आपण अभ्यास केलेले आहेत त्यांचाही, व बुरुज सर्व पाहिलेले आहेत। बालेकिल्ल्यावर जाताना आपणाला या ठिकाणी अशी तटबंदी दिसत आहे, सॉरी पायऱ्या दिसत आहेत। व्यवस्थित असणाऱ्या या पायऱ्या या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहेत। छोटेखानी ट्रेक आहे या पायथ्यापासून चालू करून 1 तासात आपण पुन्हा जाऊ शकतो आहे। असा हा छोटेखानी असणारा ट्रेक आहे। आपण कोणत्या बाजूने चालू करतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे। रोहा तालुक्यामध्ये आपणाला एकूण 4 गड पाहण्यास भेटतात, सूरगड, अवचेतगड, बिरवाडी आणि घोसाळगड। मार्ग आहे बालेकिल्ल्यावर येण्याचा, पाहू शकतो आपण समोर असं आहे। इथून पुढे आपण बालेकिल्ल्यावर जातो। झाडांची पानगळ पाहू शकतो आपण। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडांची पानगळ झालेली आहे। वसंत ऋतूच्या आगमनाची ही चाहूल असते, म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा होण्याची ही एक चाहूल असते। असा हा मार्ग गडमाथ्यावर गेलेला आहे, पाहू शकतो आपण। गडमाथ्यावर जाणारा हा रस्ता व्यवस्थित मार्ग आहे। या ठिकाणी व बालेकिल्ल्यावर जाताना आपणाला या ठिकाणी अशा पायऱ्या पाहण्यास भेटत आहेत। उंच साधारण 1 ते 1.5 फुटाची एक एक पायरी या ठिकाणी आहे व इथून आपला गडावर प्रवेश होतो। आता आपण गडावर आलेलो आहे। गडमाथा छोटासाच आहे, 10-15 मिनिटात बघून होऊन जाईल। अशा या ठिकाणी पायऱ्या पाहण्यास भेटत आहेत आपणाला व आपण आता गडमाथ्यावर आलेलो आहे। खूपच एक
चांगला ट्रेक आहे, छोटेखानी ट्रेक, चांगला ट्रेक आहे गडमाथ्यावर। आता आपण आल्यानंतर या वास्तू आपल्याला अशा पाण्यात भेटत आहेत। या ठिकाणी असे वास्तूचे अवशेष दिसत आहेत गडमाथ्यावर। हा असा गडमाथा आहे। या ठिकाणावरून खूपच लांबचा परिसर पाहण्यास भेटतो। पाले किल्ल्यावर आपल्याला या ठिकाणी असे एक भुयार बोलू शकतो आपण पाहण्यास भेटत आहे, किंवा एक चोर दरवाजा त्याला आपण बोलू शकतो। व या ठिकाणावरून आपल्याला सनसेटचे विहंगम असे दृश्य पाहण्यास भेटत असणार हे एक निश्चित पाहू शकतो आपण। सूर्यनारायण अस्ताला चाललेला आहे आणि आता आपण हा बिरवाडी पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघणार आहे। पाहू शकतो आपण असा हा बालेकिल्ल्यावरचा शेवटचा भाग आहे। व या ठिकाणी हा जो मार्ग आहे तो ऐन वेळेला किंवा आपण खुशकीच्या मार्गाने बाहेर पडण्यासाठी असा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। व आमचा आता पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे। आता या ठिकाणी आपण आता आज जाणार आहे या भुयारामध्ये। व पाहू आपण आतमध्ये काय आहे का असा हा दिसत आहे आपल्याला या ठिकाणी। पुढं आपण काही जास्त जाणार नाही व इथूनच पाठीमागं फिरणार आहे रिटर्न। पाहू शकतो आपण असं या ठिकाणी भुयार आहे व या गडाचं एक अट्रॅक्शन बोललं तरी चालू शकतं याला। या भुयारामधून जाताना खूप काळजीपूर्वक जावे कारण वाट खूपच छोटी आहे। हे भुयार पाहून आपण आता परतीच्या मार्गाला लागणार आहे। परतीच्या मार्गाला आपण आता महादरवाज्याच्या मार्गे जाणार आहे। हे पाहू शकतो उंच झाड या ठिकाणी आपल्याला पाण्यास भेटत आहे, पण हे झाड कशाचं आहे किंवा हे फळ काय आहे हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण या ठिकाणी हे झाड खूपच मोठ्या प्रमाणात आहेत। पाहू शकतो आपण या ठिकाणी हे झाड कशाचं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा। हे पाहू शकतो मी तर ह्याला हात तर नाही लावणार का की आपल्याला माहीत नाही हात लावल्यावर काय होऊ शकतं, अंगावर खाज होऊ शकते किंवा त्याच्यात विष पण असू शकतं असं हे। ये पाहू शकतो आपण असं हे हा परिसर आहे। या ठिकाणावरून आपल्याला लांबपर्यंतचा प्रदेश पाहण्यास भेटतो। पेरवाडी सक्सेस डन आणि आता आपण परतीच्या प्रवासाला जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो एक अवशेष असे, हा एक अवशेष आहे। पाण्याचा साठा करण्यासाठी पावसाने पाण्याचा साठा करण्यासाठी किंवा काही पाणी ठेवण्यासाठी गुरांना पाणी वगैरे पाजण्यासाठी अशी सोय करण्यात आलेली आहे। आता आपण परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे व परतीच्या प्रवासाला जाताना आपण जो एक समोर किंवा काही अवशेष आहेत या महादरवाज्याच्या वरच्या बाजूला ते पाहण्यासाठी आपण जात आहे। बघू आपण ते कशाचे अवशेष आहेत काय वगैरे ते पाहून आपला आता हा किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे। हा असा या ठिकाणी पाहू शकतो आपण गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे महाराजांनी बांधलेला हा किल्ला। व या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटत आहे आपल्याला। हा बुरुज पाहून झाल्यानंतर आपली या किल्ल्याची गडफेरी ही पूर्ण होते। या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर एक तो बुरुज आहे व या ठिकाणी आपली आता गडफेरी ही पूर्ण झालेली आहे। तर चला आपण आता निघू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गडावर एकूण 3 पाण्याची टाकी आहेत व कमीत कमी 10 ते 12 बुरुज या ठिकाणी पाण्यास भेटतात। मला जेवढे शक्य होईल तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। एक बुरुज दिसत आहे व ही एक अशी अखंड तटबंदी या ठिकाणी पाण्यास भेटत आहे। पाहू शकतो आपण व्यवस्थित अशी तटबंदी पाहून आपण आता हा बुरुज आहे। हा बुरुजसुद्धा आपण आता पाहिलेला आहे। असा हा बिरवाडीचा किल्ला आपण आता पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर असं दरवाजा साईडला घेण्यासाठी असा व्यवस्थित असा इथं केलेला आहे मार्ग असा हा। व या ठिकाणी खोबण्यासुद्धा दिसत आहेत आपल्याला। असा हा
व्यवस्थित असणारा, दोन्ही बाजूला खोबणे वगैरे असणारा हा महादरवाजा आहे. व या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला शिल्प वगैरे दिसत नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता परतीच्या प्रवासामध्ये आपण निघालेलो आहे व या ठिकाणी जाताना आपल्याला जे बुरुज आहेत ते पाहत आपण जाणार आहे. कमीत कमी 10 ते बुरुज असणारा हा किल्ला आहे व या ठिकाणी असा हा दरवाजाकडे जाणारा मार्ग आपण पाहू शकतो आहे, भक्कम आणि मजबूत. या ठिकाणी एक बुरुज दिसत आहे आपल्याला, तसेच या ठिकाणी वरच्या बाजूला एक बुरुज आहे तो, आणि त्याच्या बाजूला एक बुरुज आहे व समोरसुद्धा आपल्याला या ठिकाणी एक असा बुरुज दिसत आहे. या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात बुरुज आहेत, कमीत कमी आम्हाला 8 ते 10 बुरुज आतापर्यंत सापडलेले आहेत. सुंदर आणि सुरेख म्हणू शकतो आपण व्यवस्थित असणारे बुरुज आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी दिसलेले आहेत. चला पुढे. या ठिकाणी आपण पाहिले तर खूप मोठा असे कडा दिसत आहे, अखंड कातळ या ठिकाणी दिसत आहे, व्यवस्थित पूर्ण भीतीदायक या ठिकाणी आहे. आणि आपल्याला अजून एक वरच्या बाजूस बुरुज पाहायला भेटत आहे. गडाचा आम्ही चारही बाजूनी पूर्ण व्यवस्थित असा अभ्यास करून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. कमीत कमी 8 ते 10 बुरुज आम्हाला आतापर्यंत सापडलेले आहेत या किल्ल्यावर, आणि आजसुद्धा व्यवस्थित असणारे बुरुज सर्व आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशी तटबंदी पाण्यास भेटत आहे. या किल्ल्याला भरपूर तटबंदी व कमीत कमी 10 बुरुज तरी आहेत. असा हा खूप मोठा किल्ला आहे. कमीत कमी 2 तास तरी हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजेत. मंदिराच्या आपण मंदिराच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर आपणाला हा असा बुरुज लागतो. आपणाला महादरवाजाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे. या ठिकाणी डाव्या साईडला जावे व ही खूण लक्षात ठेवावी. ही आल्यानंतर, या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या डाव्या साईडनं गेलो तर महादरवाजाकडे रोड जाईल व हा जो रोड गेलेला आहे जंगलात गेलेला आहे. आणि ह्या बुरुजाच्या वर गेलो आपण तर तसंच आपण पाठीमागच्या बाजूनी पाण्याची टाकी बुरुज पाहून आपण महादरवाजाकडे शेवट जातो. या बाजूने गेलो तर आपण विरुद्ध बाजूनं किल्ला फिरणार, आणि या बाजूने गेलो तर स्टार्टिंग पासून किल्ला फिरणार. बरोबर, व्यवस्थित आपल्याला जर किल्ला फिरायचा असेल तर ह्या रोडनं जावे ही विनंती. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा गडावरून परतीच्या प्रवासाला जात असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे आम्हाला सनसेटचा विहंगम असे दृश्य या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. व हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून आपण आता मुरुड जंजिराच्या दिशेने जात आहे. उद्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर आहे, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण बीरवाडीच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. हे पाहू शकतो आपण मंदिराचा गाभारा जो आहे हा प्राचीन आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो व्यवस्थित असणारं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी आता आपण दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सवर जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनल्सवर जर तुम्ही नवीन असाल तर बाजूची घंटा येथील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. ह्या गडाचे मुख्य आकर्षण किंवा मेन जे अट्रॅक्शन आहे ते हेच आहे. पाहू शकतो आपण असं हा ब्रुज आहे. चला भेटू पुन्हा असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.